राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क राहावं असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पाऊस परिस्थितीवर सरकारचं लक्ष आहे असंही मुख्यमंत्री म्हणालेत. आपत्कालीन यंत्रणा SDRF आणि NDRF सतर्क असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मुसळधार पाऊस आणि त्या अनुषंगानं आपत्ती व्यवस्थापनासाठीची सतर्कता मुख्यमंत्री यासाठी तयार आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन या पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय. सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. पाऊस परिस्थितीवर सरकारचं लक्ष असल्याचंही मुख्यमंत्री म्हणालेत. प्रमाण जास्तीचं आहे आणि त्यामुळे आपली जी यंत्रणा आहे आपत्कालीन यंत्रणा SDRF आहे NDRF आहे आणि आपल्या विविध महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व आपत्कालीन व्यवस्था ह्या सर्व यंत्रणा अलर्ट आहेत आणि जिथे जिथे आवश्यकता भासेल तिथे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, मदतीच्या सूचना दिलेल्या आहेत. अतिमुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. ऐकूया. आणि शाळेला देखील कोकण विभागातल्या आज पाऊस पडतोय, रात्रभर पाऊस पडेल, त्यामुळे कोकण विभागातल्या ज्या शाळा आहेत त्यांना देखील उद्या सुट्टी द्यावी. आता कोकण मध्ये आल्या मुंबई ठाणे आणि कोकण विभागात दोन दिवस उद्याचा दिवस उद्याचा दिवस सुट्टी आहे. सेम जर अधिवेशन उद्या असेल का अधिवेशन बाबा अधिवेशन.